अपडेट्स जे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. बिग फाईट्स नेमक्या कोणत्या आहेत? 288 विधानसभेच्या जागा आणि याच्यामध्ये बहुरंगी लढती पाहायला मिळत आहेत. या बिग फाईट्स आपण पाहताय. पहिली लढत ती म्हणजे ठाण्यामधली कोपरी पास पाखाडी एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी टफ फाईट पाहायला मिळतीय. दुसरी मोठी लढत आहे नागपूर दक्षिण पश्चिम मधली भाजपचे देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे. यानंतर वरळीमध्ये तिरंगी लढत आदित्य डाके विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे अशी ही तिहेरी लढत तिहेरी फाईट जी आहे ती पाहायला मिळते वरळीमध्ये. माहीममध्ये शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत. साकोलीमध्ये काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये लढत पाहायला मिळतीये. बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे संतोष सिंग रावत. ब्रह्मपुरीमध्ये काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार विरुद्ध भाजपचे कृष्णलाल सहारे. वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसचे आसिफ झकारिया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या महानिकाल समोर यायला अवघे काही तास म्हणजे आता अवघे काही मिनिटं जी आहे ती शिल्लक राहिलेली आहेत. टीव्ही 9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलनुसार विभागानुसार काय आकडेवारी आहे पाहूयात. पोलची आकडेवारी पाहिली तर विदर्भात एकूण 62 जागा आहेत. 62 पैकी भाजपला 19 जागा मिळताना दिसतात. 2019 मध्ये भाजपला 29 जागा मिळालेल्या होत्या. मात्र एक्झिट पोलनुसार भाजपला 10 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. शिंदेच्या शिवसेनेला 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार येऊ शकतात तर काँग्रेस विदर्भात 25 आमदारांसह मोठा पक्ष होऊ शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेला 5 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 आमदार येऊ शकतात. इतरांचा विचार केला तर प्रहार 1 राणांच्या युवा स्वाभिमानचा 1 आणि वंचितला 1 जागा मिळू शकते. मराठवाड्यामध्ये 146 जागा आहेत. भाजपला 8 जागा मिळताना दिसतात. 2019 मध्ये भाजपला 16 जागा मिळाल्या होत्या. इथं भाजपला 8 जागांचं नुकसान होताना दिसत आहे. शिंदेच्या शिवसेनेला 5 जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 5 आमदार येतील अशी शक्यता आहे. काँग्रेस 8 ठाकरेंच्या शिवसेनेला 10 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9 तसंच इतर 1 अशीही आकडेवारी आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत स्पर्धा आहे. इथं 58 आमदारांपैकी भाजप 15 शिंदेच्या शिवसेनेला 4 अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 6 आमदार जिंकू शकतात तर काँग्रेसला 9 ठाकरेंच्या शिवसेनेला 1 शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 16 शाहू आघाडी आणि जनसुराज्य आघाडीला 3 जागा मिळतील आणि शेकापला 1 आणि इतरांना 3 जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्रात भाजपला अधिक जागा मिळू शकतात. उत्तर महाराष्ट्राची 47 आमदारांची स्ट्रेंथ आहे. भाजपला 14 शिंदेचे 3 आमदार दादांचे 6 आमदार येऊ शकतात तर काँग्रेस 4 ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 शरद पवारांच्या राष्ट्रवादीचेही 8 आणि इतरांना 4 जागा मिळू शकतात. कोकणात 39 जागा आहेत. एक्झिट पोलनुसार भाजपला 10 जागाच मिळताना दिसत आहेत. 2019 मध्ये भाजपला 11 जागा मिळाल्या होत्या. इथं 1 जागेचं नुकसान होईल अशी शक्यता आहे. शिंदेचे 8 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 1 आमदार निवडून येताना दिसत आहेत. काँग्रेस 0 ठाकरे 7 शरद पवारांना 6 जागा मिळू शकतात. मनसे 1 शेकाप 1 समाजवादी पार्टीला 1 जागा मिळू शकते तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आणि इतरांचा 1 आमदार निवडून येऊ शकतो. मुंबईचा कौल निर्णायक ठरणार आहे. एक्झिट पोलनुसार भाजपचे 14 आमदार येताना दिसत आहेत. 2019 मध्ये 16 आमदार आलेले होते म्हणजेच 2 आमदारांचं नुकसान होताना दिसत आहे. शिंदे 3 अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळताना दिसते. काँग्रेस 4 ठाकरेंच्या शिवसेनेला 13 जागा मिळू शकतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं खातं उघडताना दिसत नाहीये तर समाजवादी पार्टीला 1 जागा मिळू शकते. आता आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रमुख लढती कोणत्या आहेत बिग फाईट्स कोणत्या आहेत ते एकदा पाहूयात. वांद्रे पश्चिम भाजपकडून आशिष शेलार विरुद्ध काँग्रेसकडून आसिफ झकारिया. कळवा मुंब्र्यातून राष्ट्रवादी पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विरुद्ध राष्ट्रवादी दादा गटाचे नाझीम मुल्ला. त्यानंतर आंबेगाव मधून दादा गटाकडून दिलीप वळसे पाटील विरुद्ध शरद पवार यांच्याकडून देवदत्त निकम. कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मुकाटे. कसबा पेट काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे हेमंत रासने. इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे जयंत पाटील विरुद्ध दादा गटाचे निशिकांत पाटील. कर्जत जामखेड शरद पवार गटाकडून रोहित पवार विरुद्ध भाजपचे राम शिंदे. अचलपूरमध्ये प्रहारचे बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे विरुद्ध काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख.
शिवडीमधून मनसेचे बाळा नांदगावकर आणि ठाकरे गटाकडून अजय चौधरी. तर ठाणे शहरमध्ये भाजपचे संजय केळकर विरुद्ध मनसेचे अविनाश जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे.